नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेशमा फडतरे। आज आपण जो विषय पाहणार आहोत तो विषय आहे की पुणेकरांना तूर्तास लॉकडाऊन मध्ये कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नाहीये। सोमवारपासून जे निर्बंध होते ते तसेच लागू होणार आहेत। या संदर्भातली आढावा बैठक, कोरोना संदर्भातली आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे कौन्सिल येथे पार पडली व या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार की कोरोना रुग्णसंख्या जरी आटोक्यात येत असली तरी आपण पाहतोय की डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये आता वाढ होताना दिसतीये। कालच्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 40 डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आहेत, त्यापैकी 21 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत। त्यामुळे ही जी काही रुग्णसंख्या आहे ती आटोक्यात येईपर्यंत पुणेकरांना कोणत्याही प्रकारचा दिलासा लॉकडाऊनमधून मिळणार नाहीये। जे वीकेंड लॉकडाऊन आहे ते चालू राहणार आहे। शाळा कॉलेजेस 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की लॉकडाऊन दुसरी लाट, कोरोनाची दुसरी लाट जशी कमी होत गेली, ओसर त्याचा प्रभाव कमी होत गेला, रुग्णसंख्या घटत गेली, तसतसे निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले, परंतु त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत। पर्यटनासाठी बरेचसे नागरिक जिल्हा ओलांडून आपल्या जिल्ह्यामध्ये, तर पुणे जिल्ह्यामध्ये बरेचसे बाहेरचे नागरिक पर्यटक सुद्धा येताना दिसत आहेत। त्याचबरोबर खरेदीसाठी असेल किंवा अन्य काही कारणांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती गर्दी करत आहेत। आणि या सगळ्यामध्ये जे काही डेल्टा प्लस व्हेरियंटचे नव्याने रुग्ण आढळून येत आहेत, तर हा सगळा धोका आणि जे 2 ते 4 आठवड्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, जे परदेशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे, या तिसऱ्या लाटेने जो हाहाकार माजला आहे, तर त्याच्यावरती निर्बंध ठेवण्यासाठी, त्याला कंट्रोलमध्ये करण्यासाठी पुण्यामध्ये जे काही निर्बंध आहेत लॉकडाऊनच्या संदर्भातले ते सोमवारपासून लागू होत आहेत। आणि या सगळ्यामध्ये जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत किंवा जे काही नवीन नियमावली आहे त्यानुसार काय काय चालू आणि बंद राहणार आहे ते आपण पाहूया। शनिवार आणि रविवार, जसं की मी सांगितलं, वीकेंड लॉकडाऊन असणारे फक्त अत्यावश्यक सेवा, त्यांची दुकानं सुरू राहणार आहे। त्याचबरोबर हॉटेल्समधून जी पार्सल सेवा आहे ती सुरू राहणार आहे। पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहणार आहेत। याच्यामध्ये फक्त हॉटेलमध्ये पार्सल सेवा उपलब्ध असणार आहे। रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सेवा देणार आहेत, तेही रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत। म्हणजे रात्री 11 पर्यंत तुम्ही तिथे पार्सल घेऊ शकता। विनाकारण जिल्ह्याबाहेर जे लोक, जे नागरिक जाणार आहेत, त्यांना 15 दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर नाट्यगृह, चित्रपटगृह जी आधीपासून बंद आहेत ती पुन्हा बंदच राहणार आहेत। 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। त्याचबरोबर कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना म्हणजे बी, बियाणे, खते, उपकरणे यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा, ह्या सर्व सेवा, कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालांची विक्री करणारी दुकाने, गाळे हे आठवड्यातील 7ही दिवस सुरू राहणार आहेत। म्हणजे जसं की आपण पाहिलं की कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होत होती, कोरोनाची दुसरी लाट ओसरत होती, त्यामुळे नागरिकांना कुठेतरी आशा होती की येत्या सोमवारपासून हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जातील, परंतु असं नाही आहे। डेल्टा प्लस व्हेरियंटचे नव्याने जे रुग्ण आढळून येत आहेत, तर या सगळ्याचा आणि तिसरी लाट, जे 2 ते 4 आठवड्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते, तर या सगळ्याचा परिणाम म्हणून जे काही कोरोनाचे कोरोना संबंधित जी काही नियमावली होती, जे निर्बंध होते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली गेलेली नाही आहे। पुणेकरांना येत्या सोमवारपासून जे निर्बंध होते ते तसेच चालू राहणार आहेत। आज पुण्यामध्ये कौन्सिल हॉलमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगसाठी गृहमंत्री, पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहा, कारणाशिवाय घराबाहेर जाणं टाळा, घराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, घरी रहा, सुरक्षित रहा। अधिक माहितीसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।